पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपट्टी आंदोलनास मनसे व शिवसेना एकत्र दिसते. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि मनसे यांच्यात 6 नगरसेवकांवरून रणकंदन सुरू असताना पिंपरी चिंचवड महापालिकेत मात्र वेळोवेळी मनसे आणि शिवसेना एकत्र येताना दिसत आहेत. पाणीपट्टीच्या आंदोलनात मनसे आणि शिवसेना एकत्रित दिसले. आंदोलनाची सुरुवात मनसेने केली आणि मग शिवसेनेनेही स्वतंत्र आंदोलन करण्याऐवजी त्यांच्यातच सामील झाले. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसनेही यामध्ये हात धुवून घेतले, तर नंतर तांब्या आपटून महापालिका दणाणून सोडली. आज सर्वसाधारण सभा असल्यानं भाजपला विरोधकांनीही चहू बाजूनं घेरलं. 6,000 लिटरपर्यंत मोफर तर त्यावरील वापरास टप्प्याटप्प्याने दुप्पट दरवाढ करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी करीत आहेत. पाणी दरवाढच्या संदर्भात महानगरपालिकेच्या कोणत्याही गटनेत्यांना सूचना दिल्या नव्हत्या. अचानकपणे एक हुकुमशाही पद्धतीने महानगरपालिकेच्या सर्वसामान्य करदात्यावर, गोरगरीब जनतेवर महानगरपालिकेच्या सत्ताधारी पक्षाने नव्यानेरित्या एक पाण्याची दरवाढ करण्याची सूचना देण्यात आलेल्या आहेत. ह्याच्या आधी आम्ही आयुक्तांना सांगितलेलं होतं आणि त्यांच्या निदर्शनासही आणून दिलेलं होतं की 6,000 लिटर पाणी आम्ही सर्वसामान्य नागरिकांना फुकट देऊ असं आश्वासन सत्ताधारी पक्ष करतो आहे. पण प्रामुख्याने सर्वसामान्य नागरिकांच्या डोळफीक डोळ्यामध्ये एक वेगळेच निर्णय सत्ताधारी पक्ष घेत आहे. अशा या निर्णयाचा, पाणी दरवाढीचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आम्ही विरोध करतो. ही दरवाढ रद्द झाली नाही तर 100% तुम्हाला सांगतो, आज पक्षाचं पाणी पुरवठ्याचं कार्यालय आज राहणार नाही, आम्ही फोडल्याशिवाय राहणार नाही. कारण की ही सर्वसामान्य जनतेची लूट आहे, सर्वसामान्य कामगारांची लूट आहे. मी या लुटीचे दरवाढीचा निषेध जाहीर करतो. थांबतो, धन्यवाद. पिंपरी चिंचवड शहरातल्या नागरिकांवर जो पाणीपट्ट्याची दरवाढ ही लादण्यात आलेली आहे किंवा जी स्टँडिंग कमिटीला मंजूर करून आज जनरल बॉडी समोर आहे, तो विषय सत्ताधाऱ्यांनी फेटाळावा त्यासाठी आज आम्ही सभागृहाच्या बाहेर देखील आंदोलन करत आहे. सभागृहाच्या आतमध्ये आम्ही निषेध नोंदवणार आहोत. तुम्ही जर ती पाण्याची दरवाढ पाहिली तर संपूर्ण भारत देशात सर्वात जास्त दरवाढ अशा प्रकारे ही दरवाढ लादण्यात आलेली आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीला मला वाटतं मिनरल वॉटर बिस्लेरीच्या दराने ह्या शहरातल्या नागरिकांना पाणी पाजायचं आहे. ती दरवाढ पाणी कत्रे लाभकर देखील मागं घ्यावं यासाठी आज या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. तुम्ही जर ती दरवाढीची जर रेशो पाहिला तर संपूर्ण भारतात म्हणजे आज तुम्ही कमीत कमी 5% ते म्हणतायत, परंतु त्या दरवाढीचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं कमीत कमी 10-15-20% म्हणजे संपूर्ण आपण जर तो दर चार्ट पाहिला तर संपूर्ण भारत देशात एवढा सर्वात जास्त दर आज पिंपरी महानगरपालिकेचा ही दरवाढ झाली तर असेल. तुम्ही जर या शहरात पाहिलं तर कचऱ्याचा प्रश्न निर्माण करायचा, कचऱ्याचं काम काढायचं, रस्त्याचा प्रश्न निर्माण करायचा, रस्त्याचं काम काढायचं. आता मला वाटतं पाण्याची टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न ह्या सत्ताधाऱ्यांकडनं चाललेला असेल, परंतु अशा प्रकारे करत असताना त्यांनी मोठमोठ्याने ठेके एखादा ठेका कमी करू, परंतु कराचा बोजा हा सर्वसाधारण जनतेवर लादला गेला नाही पाहिजे अशा प्रकारची आज या ठिकाणी मागणी आम्ही शिवसेनेच्या वतीने करत आहोत.